आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटक निवडणुकीकडे आता अवघ्या देशाचे लक्ष. राहुल गांधींचा खास स्टाईलनं मोदींवर पलटवार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारानिमित्त सुरू असलेल्या खडाजंगीमुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांना हातात कागद न घेता 15 मिनिटे बोलण्याचे आणि भाषण 5 वेळा विश्वेश्वराच्या बोलण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी दिले. यावर आता राहुल गांधी यांनीही आपल्या खास स्टाईलने मोदींवर पलटवार केलाय. राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ 5 मिनिटे बोलण्याचे आवाहन दिले आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत भाजपने कर्नाटकमध्ये भ्रष्ट नेत्यांना तिकीट दिल्याबद्दलची टीका करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी विचारले आहे, मोदीजी तुम्ही रेड्डी ब्रदर्स गँगला 8 तिकीटे दिलेत, त्यावर 5 मिनिटे बोलू शकाल? तसेच येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्याबाबतही राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडिओत आरोप करण्यात आला आहे की 23 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असूनही येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार केल्याबद्दल मोदी काही बोलणार का, असा सवालही विचारण्यात आलाय. या व्हिडिओत कर्नाटक भाजपच्या टॉप 11 नेत्यांनीही लक्ष करण्यात आलं आहे. मानकर न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी.